घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा पटकन काहीतरी भाजी बनवायची असेल तसं हे मस्त चमचमीत आणि कमी वेळा तयार होणारं चविष्ट असं हाटून पिठलं नक्की करून पहा आता हाटून पिठलं करण्याचा हा काय प्रकार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल ठेचा घालून तयार केलेलं आहे हाटून पिठलं एकदा नक्की करून पहा एकदम गावरान फ्लेवरचं येतं आणि शंभर टक्के अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गरमागरम हाटून पिठलं बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे घरात दळेलं घेतलंय तुम्ही रेडीमेड पीठ सुद्धा इथे वापरू शकता किंवा तुम्ही इथे मुगाच्या डाळीचं पीठ सुद्धा वापरलं तरीही चालू शकेल आता हे पीठ आपल्याला सिंपली चाळणीवर चाळून घ्यायचं म्हणजे पीठामध्ये राहिलेली छोटी मोठी गुथळी असेल कचरा असेल सगळं स्वच्छ होऊन अगदी फाईन असं बेसन पीठ आपल्याला तयार मिळतं आणि हाटून जर पिठलं बनवताय तर असं चाळून घेणं गरजेचं आहे ते का तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर असं हे संपूर्ण आपण एक वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे एकदम फाईन असं मस्त बेसन पीठ आपल्याला तयार मिळालेलं आहे पिठलं बनवण्यासाठी मस्त एक ठेचा बनवून घेणार आहोत तो सुद्धा खलबत्त्यामध्ये त्यासाठी इथे आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक अर्धा इंच आपण इथे आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये जाडसर आपण याला कुटून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही हे जाडसर लावून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये अगदी एक मिनिट भरातच असं हे छान जाडसर असा ठेचा तयार झालेला आहे असा हा खलबत्यामध्ये जाडसर ठेचा खालून पिठलं तयार केलं की अगदी चविष्ट एक नंबरचं पिठलं आपलं तयार होतं आता हा ठेचा फक्त तव्यावर थोड्याशा तेलावर परतून थोडा दाण्यांचा कूट आणि सवीपुरतं मीठ घातलं की तुमचा ठेचा सुद्धा इथे तयार होईल पण हा ठेचा आपण आज पिठल्यामध्ये घालणार आहोत पिठलं बनवण्यासाठी फायनली गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर तेलातल्या किटली मधली जी पळी असते ती एक मोठी पळी भरून इथे आपण तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत आता मोहरी बिलकुल तडतडल्याशिवाय बाकीची जिन्नस घालायची नाही कारण कच्ची राहिली की खाताना कचकच -कच लागते आणि तेलामध्ये मस्त फुटली की याचा फ्लेवर अगदी पिठल्यामध्ये छान येतो छान मस्त तडतडू लागलेली आहे आता या स्टेजला तयार ठेचा आपण यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर एक दहा ते बारा कडीपत्त्याची ताजी पाना घालायचे हाताने तोडून सुद्धा घालू शकता अगदी मंद असेवर दोन मिनटं खरपूस असं हे सगळं आपण छान परतून घेणार आहोत छान परतून घेतल्यामुळे याचा सगळा कच्चेपणा कमी होतो आणि पिठल्याला अगदी मस्त चव येते हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलाय आता कांद्याचा रंग फार जास्त बदलायचा नाही अगदी हलका फुलका बदामी रंग आला किंवा थोडासा ट्रान्सपरंट नरम झाला की कांदा परतनं बंद करायचा आहे तर साधारणतः एक दीड मिनटातच कांदा असा चा छान रंग हलकासा बदललेला आहे ट्रान्सपरंट झालेला आहे आणि मस्त आपला कांदा परतला गेलेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण काही सुके जिन्नस घालणार आहोत पाव चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे त्याचबरोबर भरपूर भर बारीक चिरलेली हिरवीगार अशी ताजी कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर पिठलं बनवताना घातल्यामुळे पिठल्याला अगदी मस्त सव येते तुम्ही कधी करत नसाल ते एकदा नक्की करून पहा आणि कोथिंबीर आणि सुके मसालेसुद्धा एक मिनिटभर अगदी मंद असेवर खरपूस छान सुगंध येईपर्यंत आपण मस्त परतून घेतलेला आहे तर असं हे सगळं आपण छान परतून घेतलेलं आहे आता फायनली आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या वाटीने आपण एक वाटी बेसनपीठ मोजून घेतलेलं होतं आता सारख्याच वाटीने इथे आपण अडीच वाटी भरून साधं पाणी घेणार आहोत तर ही आहे पहिली वाटी ही आहे दुसरी वाटी आणि ही आहे अगदी शेवटची अर्धी म्हणजे अशी ही अडीच वाटी आपण सारख्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे एक वाटी बेसनासाठी इथे आपण अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हाय फ्लेमवर मस्त याला खदखदून अशी छान एक उकळी आणायची आहे ही पिठलं बनवण्याची फार पारंपरिक पद्धत आहे माझ्या आजीसुद्धा अशाच पद्धतीने पिठलं हाटून बनवत असायची तसं हे हाय फ्लेमवर आपण याला छान खदखदून मस्त उकळी आणलेली आहे आता आपण हाटून पिठलं बनवायला सुरुवात करणार आहोत अशी छान पाण्याला उकळी आल्यानंतर मस्त पाण्यामध्ये सगळे फ्लेवर्स उतरलेले आहेत सगळे मसाल्यांचा फ्लेवर कोथिंबिरीचा फ्लेवर सगळा पाण्यामध्ये उतरल्यामुळे आपलं पिठलं अगदी चविष्ट तयार होतं आता काय करायचंय आता पिठलं हाटण्याची फायनली आपण आता इथे स्टेप करणार आहोत त्यासाठी पिठलं हाटण्यासाठी इथे आपण लाटणं घेतलेलं ला आहे आणि लाटण्याचा हा खालचा भाग आहे याने आपण हे पिठलं हाटून घेणार आहोत आणि जे मग अशी आपण चाळून बेसन पीठ घेतलेलं होतं असं थोडं थोडं या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि लाटण्याने एकसारखं असं आपल्याला हटून घ्यायचं आहे अगदी पारंपरिक पद्धतीत घाटाकडे जर तुम्ही जाल तर अशा पद्धतीनेच पीठला हटून तयार करण्याची पद्धत आहे तर असं हे लाटण्याने थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि एकसारखं आपल्याला हे हटत जायचं आहे गॅसची फ्लेम शक्यतो मध्यमच करा म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही आता मगाशी आपण पीठ चाळून घेतलेलं होतं ना तर याच कारणामुळे पीठ चाळून घेतल्यामुळे बिलकुल याच्या गोटाळ्या होत नाही म्हणून शक्यतो पीठ चाळूनच आपल्याला इथे वापरायचं आहे एक दोन मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता लाट्याने असं हे एकसारखं आपण ढवळत मस्त हे हाटून घेतलेलं आहे बिलकुल तुम्हाला इथे कुठे पिठाची गुठळी दिसत नसेल खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि चविष्ट असं पिठलं आपलं असं हे तयार होतं तुम्ही जर साध्या पाण्यामध्ये पीठ घालून काहीजण करत असतात पण त्याला तितकी चव नसते थोडंसं पानसट पिठलं तयार होतं पण असं जर केलं की गरम पाण्यामध्ये सगळ्या फ्लेवर्समध्ये हे पीठ हटून केलं की हे हटलेलं पिठलं अगदी मस्त आपलं तयार होतं तुम्हाला जर हे बेसन पीठ लाटण्याने हटता येत नसेल तर असं हे कालथ्याने किंवा उलथानाने सुद्धा तुम्ही हटलं तरीही चालू शकेल सुद्धा तुम्ही हे करू शकता मस्त असं हे छान पीठलं आपलं तयार झालेलं आहे रंगही अगदी मस्त आलेला आहे आता पीठ आहे म्हणून आपल्याला हे शिजवावं सुद्धा लागणार आहे म्हणून अगदी मंदाचेवर झाकण लावून एक तीन ते चार मिनटं आपण हे शिजत ठेवणार आहोत म्हणजे पीठ व्यवस्थित शिजून तयार होईल कच्चं बिलकुल ठेवायचं नाही नाहीतर पोट आपलं बिघडू शकतं तसं हे पीठ आपण झाकण लावून साधारणतः एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि ऑलरेडी गरम पाण्यामध्ये पिठला आपण हाटल्यामुळे तसा शिजायला फार जसं वेळ लागत नाही एक चार मिनटातच मध्यम माचेवर हे पिठलं शिजून तयार झालंय मस्त याला छान रंग आलेला आहे आणि मस्त बिनगुठळीचं हे मस्त हाटून पिठलं आपलं तयार झालेलं आहे गरमागरम भाकरीसोबत एक नंबर लागतो एकदा नक्की करून पहा थंड झाल्यानंतर आणखीन थोडंसं हे घट्ट होतं म्हणून हे गरमागरम खायचं आहे कारण गरमागरम पिठलं अगदी मस्त अप्रतिम लागतं सगळ्या शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक तर रंगसुद्धा पिठल्याला छान येतो आणि चवीलाही कोथिंबीरीमुळे आपलं हे पिठलं मस्त तयार होतं आता हाटून केलेल्या पिठल्यामध्ये हिरवी मिरची तुम्हाला खायला जर आवडत असेल किंवा तुम्ही कधी खाल्ली नसाल तर असं एकदा नक्की करून पहा एक हिरवी मिरची मधून चिरून घेतली आणि गरमागरम पिठल्यामध्ये हे घालायचं आहे म्हणजे थोडीशी थंड झाल्यानंतर ही सुद्धा पीठ हिरव्या मिरची चव अगदी मस्त येते तर असं हे आपलं मस्त गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे तुम्हाला जर पिठलं आणखीन थोडंसं पातळ हवं असेल तर या सीजला थोडंसं गरम पाणी तुम्ही इथे वाढवून थोडीशी कन्सिस्टन्सी याची पातळ करू शकता गरमागरम भाकरीसोबत भातासोबत सुद्धा हे पिठलं तुम्हाला खाता येईल म्हणजे वेगळी आमटी किंवा भाजी करण्याची गरज लागत नाही त्राची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा